उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतर्फे होऊ द्या चर्चा हा उपक्रम पवईतील चेतनगर येथे राबवण्यात आला. डिझेल, पेट्रोल, महागाई, गॅस सिलेंडर, GST अशा विविध विषयांवर या दरम्यान भाष्य करण्यात आलं. सलग 6 दिवस हा उपक्रम ठिकठिकाणी होणार असल्याचं विक्रोळी विधानसभेचे आमदार सुनील राऊत यांनी सांगितलं. दरम्यान बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आकाश पगारे यांनी, पाहूयात. आपण मुंबईमधील IIT पवई चेतननगर या मार्केटमध्ये उभी आहोत. आज पवईमध्ये एक चला होऊ द्या चर्चा हा उपक्रम राबवण्यात आला आहे. सन्मान्य पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या निर्देशानुसार, आदेशानुसार आणि सन्मान्य आमदार सुनीलभाऊ राऊत यांच्या आमच्या सहकार्यामुळे आम्ही ह्या पवईमध्ये हा आजपासून हा उपक्रम सुरू करत आहोत. होऊ द्या चर्चा म्हणजे विविध ठिकाणी आम्ही रोज संध्याकाळी हा कार्यक्रम घेणार आहोत, जिथे की लोकांना खरं होऊ द्या चर्चा या माध्यमातून ही महागाई, बेरोजगारी, अन्याय, निवडणुकाचे फैसले या सगळ्या विषयांवरती लोकांना खरी माहिती जनतेपर्यंत पोहोचावी. नुसतं मीडियावर आणि याच्यावर बोलून फायदा, जनता ही रोडवर उभी असते, त्यांची चर्चा करण्यासाठी हा उपक्रम राबवला गेलेला आहे. उपक्रम आज चेतननगरपासून सुरुवात आहे, उद्या स्वामीनारायण नगरला असेल, नंतर इंद्रानगर आहे, गणेश नगर आहे, गोखले नगर आहे, IIT मार्केट आहे, अशा 7 ते 7-8 ठिकाणी आम्ही हा उपक्रम दररोज घेणार आहोत. त्याच्यामध्ये सर्वात जास्त आम्हाला प्रतिक्रिया महिलांच्या आल्या त्या महागाईच्या मुद्द्यावर, कारण की सध्या जी महागाई भयानक झाली आहे, जो गॅसचा सिलेंडरचा रेट असू दे, भाजीपाल्यांचा रेट असू दे, तो 2014 काय होता आणि आज 23 काय, हा मुद्दा कळीचा झाला आहे आणि याच मुद्द्यावर जास्त प्रश्न आले. खरं तर हा उपक्रम आम्ही जनतेला वाचा फोडण्यासाठीच घेत आहोत आणि खास करून महिलांच्या जे मनोगत आहे त्याला वाचा फोडण्यासाठी आम्ही हा उपक्रम घेत आहोत. कारण फक्त महागाई नव्हे तर महिला सुरक्षा असो, बेरोजगारी असो, ह्या सगळ्यांचा जो परिणाम आहे तो महिलांच्या जीवनावरती होत असतो. म्हणून महिलांच्या समस्यांना, त्यांच्या अधिकारांना वाचा फोडण्यासाठी आम्ही हे उपक्रम राबवले आहेत. आणि सरकारने जे मोठमोठ्या जाहिराती लावून करोडो रुपये खर्च करून ज्या उपक्रमांच्या जाहिराती ते करतात, खरंच ते उपक्रम जनतेपर्यंत पोहोचले का आणि खरंच त्या योजनांचा त्या जनतेला काही लाभ झाला आहे की नाही हे विचारण्यासाठी आम्ही चर्चा हा उपक्रम राबवतोय. सामान्य नागरिक आपण आपल्या मागे बघू शकतो, आज शिवसेनेच्या वतीने मोठ्या प्रमाणात नागरिकांचा देखील सहभाग आहे. कॅमेरामॅन सुनीलसह आकाश पगारे, 12-24 तास.